मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन। ताजा बातम्यांसाठी न्यूज 24 सह्याद्रीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। नमस्कार, गुड आफ्टरनून, मी विजया। आपण पाहत आहात न्यूज 24 सह्याद्री। घेऊयात महत्त्वपूर्ण बातम्यांचा सह्याद्री वेगवान आढावा। देशात कोरोनाचा विळखा दिवसागणिक वाढत चालला आहे। केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार गेल्या 24 तासांमध्ये 34,884 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे। 6,53,751 रुग्ण कोरोनामुक्त झाले, तर गेल्या 24 तासांमध्ये 22,942 रुग्ण बरे झाले। बरे होण्याचे प्रमाण 63.33% झाले आहे। देशात 24 तासांमध्ये 671 रुग्णांचा मृत्यू झाला। भारतीय लष्कराने 3 दहशतवाद्यांचा खात्मा केलाय। जम्मू काश्मीर मधील शोपिया येथे भारतीय लष्कर आणि पाकिस्तानी दहशतवाद्यांमध्ये आज सकाळी चकमक झाली। यामध्ये भारतीय लष्कराने 3 दहशतवाद्यांचा खात्मा केलाय। काश्मीर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दहशतवाद्यांकडून मोठा शस्त्रसाठा देखील जप्त करण्यात आला। राजस्थान मधील सत्ता संघर्षाच्या नाट्यपूर्ण घडामोडीत काँग्रेसने भाजपवर गेहलोत सरकार पाडण्यासाठी सत्ताधारी पक्षाच्या आमदारांना लाच दिल्याचा गंभीर आरोप केला। या कथित प्रकरणात केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्र शेखावत यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। हा आरोप शेखावत यांनी फेटाळला असून आपण कोणत्याही चौकशीला तयार असल्याचं त्यांनी पत्रकारांना म्हटलंय। चीन संघर्ष आणि आर्थिक धोरणांवरून काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी 3.5 मिनिटांच्या चित्रफितीद्वारे केंद्र सरकारवर पुन्हा टीका केली। अर्थव्यवस्थेतील घसरण, शेजारी राष्ट्रांशी दुरावलेलेपण, परराष्ट्र धोरणातील कमकुवतपणा हे मोदी सरकारचे अपयश हिरून चीन भारताविरोधात आक्रमक झाला असल्याची टिप्पणी राहुल गांधी यांनी केली। बेळगावात रात्री झोपेत मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तीच्या अंत्यसंस्कार करण्यासाठी शेजारी नातेवाईक यांनी पाठ फिरवली। शेवटी पत्नीने हातगाडीतून आपल्या पतीचा मृतदेह एकटीने नेल्याची दुर्दैवी घटना बेळगावातील अथणी गावात शुक्रवारी पाहायला मिळाली। कोरोनामुळे माणुसकी केव्हाच मागे पडली। मृतदेह अंत्यसंस्कारासाठी 4 जण लागतात, पण 4 लोक देखील कोरोनाच्या दहशतीमुळे येईना झालेत। अथणी येथील सदाशिव हिरट्टी यांचा गुरुवारी रात्री मृत्यू झाला। सदाशिव मृत झाल्याची घटना शेजारी नातेवाईक यांना समजली। शेजारी नातेवाईक आले पण कोरोनामुळे मृत्यू झाला असेल म्हणून सगळ्यांनी दुरून अंत्यदर्शन घेतले आणि निघून गेले। सह्याद्री वेगवान आढाव्यामध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक। रोकठोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची। न्यूज 24 सह्याद्री। ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत। आता वळूयात पुढच्या बातमीकडे। महाराष्ट्रात ऑपरेशन लोटस सुरू नाही। महाविकास आघाडी सरकार हे आपल्या अंतर्गत विरोधकांमुळेच पडेल असं मत विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलंय। सरकार पाडण्यात भाजपला कोणताही रस नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची फडणवीस यांनी भेट घेतली, त्यानंतर त्यांनी हे वक्तव्य केलंय। भर रस्त्यात पोलिसांशी हुज्जत घालताना संबंधित तरुण हा विनायक राऊत यांचा मुलगा असल्याचा आरोप निलेश राणे यांनी केलाय। माजी खासदार निलेश राणे यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवरून एक व्हिडिओ शेअर केलाय। या व्हिडिओमधून गाडीत बसलेला एक तरुण पोलिसाशी बाचाबाची करताना दिसतोय। तसंच हा तरुण म्हणजे शिवसेना खासदार विनायक राऊत यांचा मुलगा असल्याचा दावा राणे यांनी केलाय। दरम्यान त्या तरुणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणीही त्यांनी केली आहे। कोरोनाचा धोका लक्षात घेता व्यावसायिक आणि अव्यावसायिक अभ्यासक्रमांच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा न घेण्याच्या भूमिकेवर ठाम असल्याचं राज्य सरकारने पुन्हा एकदा न्यायालयात स्पष्ट केलं। त्याचप्रमाणे विद्यापीठातर्फे देण्यात येणारे अंतिम वर्षाचे निकाल ग्राह्य धरून विद्यार्थ्यांना पुढील अभ्यासक्रमासाठी प्रवेश द्यावा असे आवाहन व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या शिखर संस्थांना करण्यात आल्याचंही महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांनी न्यायालयात सांगितलं। जालन्यात नव्यानं 23 रुग्णांची वाढ झाली आहे। एकूण कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा आता जालन्यामध्ये 1280 पोहोचलाय। आज सकाळी प्रयोगशाळेकडून अहवाल प्राप्त झालेत। यामध्ये सर्वाधिक जालना शहरातील कन्हैयानगर मधील 12 तर जिल्हा परिषद कार्यालय आरोग्य विभागातील 2 कर्मचाऱ्यांचा समावेश आहे। आतापर्यंत 756 रुग्ण बरे होऊन घरी परतलेत। आतापर्यंत मृतांचा आकडा 51 असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक मधुकर राठोड यांनी दिली आहे। भारतीय जनता पार्टीच्या वतीने ब्रह्मपुरी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात ब्रह्मपुरी विधानसभेचे माजी आमदार प्राध्यापक अतुल देशकर यांच्या नेतृत्वात
विविध मागण्यांचे निवेदन ब्रह्मपुरी तहसीलदार यांच्या मार्फत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवण्यात आले. या निवेदनात लॉकडाऊन काळातील संपूर्ण वीज बिल माफ करण्यात यावे, महाराष्ट्र सरकारने जाहीर केलेली कर्जमाफी तातडीने पूर्ण केली पाहिजे, शेतीच्या हंगामात शेतकऱ्यांना लागणारा युरिया व संबंधित खते त्वरित उपलब्ध करून द्यावे अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या. यासह सह्याद्री वेगवान आढाव्यामध्ये आता वेळ झालेली आहे इथेच थांबण्याची, मात्र पुढे ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्यांचा ओघ सुरूच राहील. ताज्या बातम्यांसाठी न्यूज 24 सह्याद्रीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.